वाचून त्या पुस्तकाविषयी सांगू इच्छितो. त्या पुस्तकात इतकी माहिती जी आपल्याला माहिती नाही ती माहिती संपूर्णपणे अनेक जे आपले नेते आहेत त्यांच्याविषयी माहिती सरळपणे व सोप्या शब्दात सांगितलेली आहे. खरंच मी त्यांचा अभिनंदन करतो की ही सगळी माहिती त्यांनी गोळा करून ठेवली आणि सविस्तरपणे त्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. हे पुस्तक प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवावं आहे, इतके सुंदर आहे. मी 3 तास ते पुस्तक वाचत होतो आणि मी खरंच त्यांचं कौतुक करतो की इतकी ही 50-60 वर्षाची जी माहिती आहे ती त्यांनी सविस्तरपणे त्या पुस्तकात लिहिलेली आहे. त्याबद्दल ते खरंच एक उत्तम लेखक आहे हे मी इथे इच्छितो. धन्यवाद. सर्व मंडळींना माझी नम्र विनंती आहे, उद्या तारीख 12 जानेवारीला नाशिकला सर्व बहुजन समाजातील लोकांनी नाशिक रत्न पुरस्कार देण्याचे त्यांनी घोषित केलेलं आहे. तर हे समाजरत्न पुरस्कारसुद्धा देणार आहेत उद्या रविवारी 11 वाजता नाशिकला. ते बहुजन समाजातील लोकांनी मला बोलवलेलं आहे आणि उद्या मी जाणार आहे ह्याच्याकडे. नाशिक रत्न पुरस्कार तसेच समाजरत्न पुरस्कार उद्या मला मिळणार. आणि त्या व्यतिरिक्त मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार मिळालेला आहे, विदर्भ भूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि बरेचशा 10-12 संघटनांकडूनसुद्धा मला पुरस्कार मिळालेले आहेत. आणि अहमदनगरलासुद्धा मला बहुजन समाजातील लोकांनी मला समाजरत्न समाजभूषण म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत. हे मी स्वतःहून यासाठी सांगतो आहे की अशा प्रकारे मी समाजाचं कार्य करतो आहे आणि करीत राहील आणि आणखी लिखाणाचं जेवढं काही लिखाण मला करता येईल तेवढंसुद्धा मी करण्याचा प्रयत्न करेन. पन्ना जय भीम. माझा इथे सत्कार केल्याबद्दल मी सर्व आपल्या बहुजन हिताय संघाचे आभार मानते आणि आज हा दिवस मला मिळाला तर मला खूप छान वाटत आहे. त्यानिमित्त मी तुम्हाला 2 ओळी तो मोबाईल द्या सिटीजनसाठी दाखवते. तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे. झालीसाठी येईल 70 करत नाही मी चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगतो वाढवत नाही गुंता. वय झालं म्हातारपण आलं उगीच बोंबलत बसत नाही, विनाकारण बाम लावून चादरी तोंड खुपसत नाही. तुम्हीच सांगा खेळायला जायला वयाचा संबंध असतो का? नेहमी नेहमी घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? पोटा पाण्यासाठी पोरं घर सोडून जाणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही सारखे म्हणत नाही, मित्रांसोबत दिवस घालवतो घरात कुढत बसत नाही. घरातल्या घरात वा बागेत हिंडायला फिरायला जातो, वय जरी वाढलं तरी रोमांटिक गाणे गातो. गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कणत नाही आता आपलं काय राहिलं हे बोगस वाक्य म्हणत नाही. पिढी दर पिढी चाली रीतीत थोडेफार बदल होणारच, पोरं पोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. तू मयमय जास्त अपेक्षा कुणाकडून करत नाही, मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं मरत नाही. स्वतःला समजून घेतो पुढे चालत राहतो, वास्तू तथास्तू म्हणत असतो
हे उमजून मी जास्तीत जगत असतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी आंबेडकरी समाजाचं अभिनंदन करतो 2020 वर्षामध्ये, कारण आंबेडकरी समाज अधिक भारतीय होतो आहे. माझे शब्द तुम्ही काळजीपूर्वक ऐकावेत असं मला वाटतं. आपण भारतीय आहोतच. का आहोत? कारण संविधानाने आपला भारतीय घोषित केलं म्हणून. संविधानाने सर्वांनाच भारतीय घोषित केलं, आपल्यालाही भारतीय घोषित केलं, म्हणून आपण निश्चितपणे भारतीय आहोत. परंतु संविधानात जे आहे ते जर आचरणात नसेल तर मग प्रश्न उपस्थित होतात. आणि म्हणून मी म्हणतो की 2020 मी माझंच माझ्या समाजाचं अभिनंदन करतो की आम्ही अधिक भारतीय होत आहोत. का म्हणावं असं वाटतं असं? कारण कालपर्यंतचा 2019 साधारणपणे अनुभव असा आहे की संविधानाशी संबंधित, राष्ट्राशी संबंधित, लोकशाहीशी संबंधित जे सर्वसामान्य प्रश्न होते, सगळ्यांचे प्रश्न होते, भारतीयांचे प्रश्न होते, त्या प्रश्नांच्या संबंधात जी काही आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग फारसा नव्हता. आपली आंदोलनं झाली, निश्चितच झाली. आपण उदाहरण देऊ शकू की गायकवाड, दादासाहेब गायकवाडने जे आंदोलन केलं शेतकऱ्यांचे भूमिगांचं, अशी काही आंदोलनं निश्चितच झाली. परंतु सर्वसामान्यपणे आरक्षणासंबंधीचं किंवा आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचारासंबंधीची जर आंदोलनं सोडली तर बाकी व्यापक प्रश्नावर, ज्या प्रश्नांचा संबंध संपूर्ण भारताशी आहे, भारताच्या लोकांशी आहे, संविधानाशी आहे, अशा प्रश्नावरच्या आंदोलनामध्ये आपण फार सहभागी झाल्याची उदाहरणं कमी आहेत. 2019 संपता संपता आणि 2020 जेव्हा सुरू झालं, 2019 संपलं तेव्हा एक दशक संपलं, 2010 ते 2019 हे दशक संपलं आणि आता नवीन दशक सुरू झालेलं आहे. आणि या दशकामध्ये काय काय घडलं याचा विचार आहे. 2014 भारताचा इतिहास बदलतो आहे. संविधान नाकारण्याचा प्रश्न सातत्याने केला जातो. संविधानाला नकार म्हणजे लोकशाहीला नकार, संविधानाला नकार म्हणजे समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय या सिद्धांतांना नकार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाचा एक आधारस्तंभ असलेल्या धर्मनिरपेक्षता या सिद्धांताला नकार असा त्याचा अर्थ होतो. आणि हे जाणूनबुजून केलं जातं, एका फिलॉसॉफीच्या अंतर्गत केलं जातं. आणि 2019 संपता संपता काही घटना घडल्या ज्या 2020 सुरू आहेत आणि ज्याचा भारताच्या इतिहासावर एक दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. 2-3 प्रश्न जिवंत प्रश्न आहेत, त्यामध्ये अनुच्छेद 370. आजही सरकारला वाटतं की परिस्थिती नॉर्मल आहे, सरकार म्हणतं की परिस्थिती नॉर्मल आहे. आणि त्याला सर्टिफाय करण्याकरता विदेशी राजनयिक त्यांना घेऊन जात आहे. सरकार विदेशी राजनयिकांना घेऊन जात आहे. काल परवा कालच त्यांची एक व्हिजिट संपलेली आहे. कशाकरता गरज पडते या सगळ्या लोकांनी सर्टिफाय, याच्या आधी एक डेलिगेशन येऊन गेलेला आहे, त्याला कोणाचीही मान्यता नव्हती, तोही प्रयोग झालेला आहे. परंतु त्याच्या पाठीमागे जे आहे ते दिसत नाही. काही लाख सैन्य अजूनही तिथे आहेत, मेनस्ट्रीम पॉलिटिशियन्स अजूनही स्थानबद्ध आहेत, तरी सरकार म्हणतं इंटरनेटवर अजूनही बंदी आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलं की इंटरनेट हा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, हा अधिकार अभिव्यक्तीचा विचार स्वातंत्र्याचा अधिकार आहे, 7 निर्णय द्यावा. तरी सरकार सिद्ध करू इच्छितं की परिस्थिती सामान्य आहे. आणि त्याला सर्टिफिकेट पाहिजे म्हणून वेगवेगळ्या देशाचे जे राजदूत भारतामध्ये आहेत त्यांना सरकार घेऊन गेलं. युरोपियन युनियनच्या राजदूतांनी जायचं नाकारलं. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला मुक्त संचार असेल, आम्हाला कोणालाही भेटायची परवानगी देणार असाल तर आम्ही येऊ, अन्यथा येणार नाही. आणि त्याला सरकार तयार नसल्यामुळे मग सरकार म्हणते की ती भेट स्थगित झाली, पुढे होईल जे काही असेल. परंतु सरकारने या माध्यमातून विश्वास गमावला आणि त्यांना सोबत घेऊन जाता आलं असतं ना, नाही गेले.
कारण सरकारला ती संधी कोणाला द्यायची होती. भारतामध्ये प्रश्न उपस्थित होतो की विदेशी राजनितीकांना तुम्ही घेऊन जाता पण भारतातील संसद सदस्यांना तिथे जायची परवानगी नाही आहे. हे सिच्युएशन समजून घ्या तुम्ही. भारतातील संसद सदस्यांना तिथे जायची परवानगी नाही. छातीवर बंदूक ठेवून मेनस्ट्रीम पॉलिटिशियन्सना अरेस्ट करून किंवा हाऊस अरेस्ट करून जर तुम्ही नॉर्मल सिच्युएशन म्हणत असाल तर मग जेव्हा सगळं काही सुरळीत होईल तेव्हा कसा उद्रेक होईल माहीत नाही. 370 अजूनही जिवंत आहे. सांगायचा अर्थ असा की 2019चा हा वारसा 2020 अजूनही जिवंत आहे. काय होईल कोणीही सांगू शकत नाही. 370 जिवंत असतानाच CAA आला. आता सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आला. त्याच्यावर नॉर्थ ईस्ट वेगळ्या कारणास्तव भेटलेला आहे, उर्वरित भारत वेगळ्या कारणास्तव भेटलेला आहे. आंदोलन शमलेलं नाही. त्यालाच लागून NCR आलं, त्यालाच लागून NPR आलं. हे सर्व प्रश्न जिवंत प्रश्न आहेत, भारतीयांचे प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न संविधानाशी संबंधित आहेत. सर्व प्रश्न संविधानाशी संबंधित आहेत आणि संपूर्ण भारतभर याचं आंदोलन होत आहे. नागपूरमध्ये आंबेडकरी समाज याचं नेतृत्व करतो म्हणून मी म्हटलं की आम्ही अधिक भारतीय होतो. नागपूरमध्ये या सर्व विरोधी आंदोलनाचं नेतृत्व आंबेडकरी समाज करतो. फक्त नागपूरमध्ये नाही, संपूर्ण भारतामध्ये आंबेडकरी समाज या आंदोलनात सहभागी होत आहे. हे आम्ही अधिक भारतीय होण्याचं लक्षण आहे आणि त्यामुळे मी आपणा सर्वांचं माझ्यासहित आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. या प्रश्नावर आपण बोलत आहोत, या प्रश्नावर आपण लिहित आहोत, या प्रश्नावर आपण जाणून घेण्याचा विचार करतो आहोत, याला विरोध करत आहोत, आंदोलनं करतो आहोत आपल्या आपल्या परीने. तिकडे भीम आर्मीचं आंदोलन सुरू आहे या बाबतीमध्ये. उत्तर प्रदेशामध्ये भीम आर्मीचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलन करतो आहोत. संपूर्ण भारतात साऊथमध्येही आपले लोक आंदोलन करत आहेत. दुसरं आंदोलन जे सुरू आहे ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं आहे आणि मला सांगायला फार अभिमान वाटतो की या आंदोलनाचं नेतृत्व नागपूरचा एक विद्यार्थी, आंबेडकरी समाजातील विद्यार्थी त्याचं नेतृत्व करतो आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये जी स्टुडंट्स युनियन आहे JNUSU, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन, या युनियनची अध्यक्ष आयशी घोष आहे आणि उपाध्यक्ष साकेत मून आहे. उपाध्यक्ष आणि तुम्ही ओळखता प्रमोद मूनचा मुलगा आहे तो. प्रमोद मून तुमच्या बरोबर आपला कार्यकर्ता आहे. प्रमोद मून प्रमोद मूनचा तो मुलगा आहे आणि तो उपाध्यक्ष आहे. कालच्या TV जे झालं ते सांगेन मी तुम्हाला. तर JNU आणि मग प्रश्न उपस्थित केला जातो की सरकार JNUला टार्गेट का करतं. मी आज JNU संबंधी तुमच्याशी बोलणार आहे. सरकार JNUला टार्गेट का करतं आणि मग एक पुस्तक आहे माझ्याकडे, जर कोणाला आवश्यकता असेल तर जरूर वाचता येईल. व्हॉट द नेशन रिअली नीड्स टू नो, द JNU नॅशनलिझम लेक्चर्स. आणि हे पुस्तक 2016 प्रकाशित झालं आणि काल म्हणजे 9 तारखेला हे वाचून पूर्ण झालं माझं आणि त्यामुळे मी रेफरन्ससाठी हे पुस्तक आणलेलं आहे. JNUला सरकार टार्गेट का करतं, याचा भारतीयांशी काय संबंध, याचा संविधानाशी काय संबंध, याचा आपल्याशी काय संबंध. JNU म्हणजे एज्युकेशन, JNU म्हणजे एज्युकेशन आणि JNU म्हणजे ऑर्गनायझेशन. बरोबर आहे का? बरोबर आहे का? JNU म्हणजे एज्युकेशन, प्रश्नच नाही विद्यापीठ. JNU म्हणजे एज्युकेशन सुरू आहे की नाही? 2016 सुरू झाला होता, संपत नाही, याच्यापूर्वी झालेली आहेत आंदोलन. JNU म्हणजे एज्युकेशन आणि JNU म्हणजे ऑर्गनायझेशन. JNU एकमेव विद्यापीठ असं आहे की ज्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात प्राध्यापक त्यांच्या पाठीशी स्थानपणे उभे आहेत. का उल्लेख करावा लागतो याचा? याचा उल्लेख एवढ्यासाठी करावा लागतो की परवाच्या दिवशी नागपूरमध्ये
बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनने आंदोलन केलं केलं ना, परवाच्या दिवशीच आंदोलन केलं. एकीकडे बाबासाहेब बाबासाहेब स्टुडंट्स ऑर्गनायझेशन ती आणि दुसरीकडे अभाविपची संघटना उभी होती. दोन्ही फोटोसोबत सोबत वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत. आणि त्यावेळी प्रश्न उपस्थित झाला की आंबेडकरी समाजातील प्राध्यापक कुठे आहेत. म्हणून जे एन यूचं उदाहरण मी देतो की जे एन यूच्या आंदोलनामध्ये फक्त आयशी घोषला इजा झाली नाही, तिच्यावर हल्ला झाला नाही, तिच्याबरोबर प्राध्यापकही जखमी झालेले आहेत. तिच्याबरोबर प्राध्यापकही जखमी झालेले आहेत, त्यांच्यावरही हल्ला झाला, तेही बरोबरीने उभे राहिलेले आहेत. आणि मग बासा बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन नागपूर विद्यापीठ प्रश्न विचारते की आमचे प्राध्यापक कुठे आहेत. मग आमचे प्राध्यापक कदाचित जे एन यूमध्ये शिकले नाहीत किंवा जे एन यूमध्ये शिकवत नाहीत म्हणून यांच्याबरोबर उभे नाहीत, कारण जे एन यूमध्ये मिळालेलं शिक्षण आणि हे ज्या महाविद्यालयात शिकले तिथे मिळालेलं शिक्षण वेगळं आहे, म्हणून जे एन यूचं वैशिष्ट्य आहे. लक्षात येतं का? नाही तर यांना जर जे एन यूचं शिक्षण मिळालं असतं तर हे जाऊन तिथे उभे राहिले असते ना विद्यार्थ्याच्या पाठीशी. जेव्हा आपण म्हणतो की शिक्षणाने माणसं घडवली जातात असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ज्यांच्यावर घडवण्याची जबाबदारी आहे ते ज्यांना घडवतात त्या घडण्याच्या प्रक्रियेत त्यांच्याबरोबर उभे राहत नसतील तर ते पैसे घेऊन सेवा पुरवणारे लोक आहेत, शिक्षण देणारे लोक नाही. कोणावर कोणावर? तुम्ही आणि मी आपणही शिक्षक आहोत, आपणही शिक्षक आहोत. आणि मग आता पण बोलू विचारू स्वतःला ना की जेवढे आम्ही भाषण देतो तेवढे लोक जेव्हा आंदोलनं झाली, आंदोलनं होतात, लाठीमार होतो, अरेस्ट होते, त्यापैकी भाषण देणारे किती अरेस्ट झाले? बोलावं तुम्ही. आपण म्हणतो की नाही तुम्ही आंदोलन केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे, मी नाही करणार. किती लोक अरेस्ट झालेत आतापर्यंत? एज्युकेटेड किती लोक अरेस्ट झालेत? आणि इथे त्या जे एन यूचं वैशिष्ट्य आहे. इथे त्या रोहित वेमुलाची आठवण केली जाते. जे एन यूच्या आंदोलनाची प्रेरणा बाबासाहेब आहेत, जे एन यूच्या आंदोलनाची प्रेरणा भारताचं संविधान आहे, जे एन यूच्या आंदोलनाची प्रेरणा रोहित वेमुला आहे, आणि म्हणून जे एन यूमधून कन्हैया कुमार सारखे निर्माण होतात, म्हणून जे एन यूमधून आयशी घोष सारखी 16 टाके लागलेत त्या पोरीला, 16 टाके लागलेत. आणि पोलीस आणि जे एन यूने तिच्या विरोधात FIR दाखल केला आणि काल पोलिसांनी तिला आरोपी म्हणून घोषित केलं. काल 16 टाके लागले तिला. आणि बातमी कशी दिली जाते पहा, मीडिया कसा बायस्ड आहे. तुम्ही पाहिलं असेल TV वर मीडिया कसा बायस्ड आहे. झालं काय, 1 तारखेला JNU मध्ये 1 जानेवारीला प्रक्रिया सुरू झाली, नोंदणीची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्या आधीपासून JNU मध्ये आंदोलन सुरू आहे. डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. कशाच्या विरोधात? JNU ही सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, केंद्रीय विद्यापीठ आहे, केंद्र सरकारद्वारा फायनान्स्ड, केंद्र सरकारद्वारा शासित, केंद्र सरकारद्वारा प्रशासित ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना केंद्रीय युनिव्हर्सिटी म्हणतात. नागपूर युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी आहे, ते स्टेट फायनान्स्ड आहे. स्टेट ही केंद्र असे काही केंद्रीय विद्यापीठ आहे, JNU आहे, हैदराबाद केंद्रीय युनिव्हर्सिटी आहे, वगैरे वगैरे अशा काही युनिव्हर्सिटीज 10-12 युनिव्हर्सिटी भारतामध्ये आहेत. याचा अर्थ असा की 100% फायनान्स, 300 कोटीचं बजेट आहे. काल मी एक लेख वाचत होतो, 300 कोटीचं बजेट आहे. आणि मग हे 300 कोटीचं बजेट या वर्तमान सरकारला फार भारी आहे. 300 कोटीचं बजेट वर्तमान सरकारला फार भारी आहे. $5 trillion इकॉनॉमी 2024
त्या सरकारला 300 कोटीचं बजेट फार भारी आहे. आणि मग तुलना केली गेली की सुंदर उदाहरण आहे, तुलना केली गेली की 300 कोटी किती मोठा आकडा आहे. परंतु जर मल्ल्याला या देशातून जाऊ दिलं नसतं आणि त्याचे 9000 कोटी वाचवले असते तर गेले 20 वर्ष JNU फायनान्स करण्याची गरज नसती. JNU फायनान्स करण्याची गरज नसती. जो देश दरवर्षी 1,75,00,000 रुपयाची कर सवलत कॉर्पोरेट सेक्टरला देतो तो देश असं म्हणतो, तो देश असं म्हणतो, फक्त सरकार नाही म्हणत, तो देश असं म्हणतो की 300 कोटी सरकारचा पैसा आमच्या कराचा पैसा घेऊन शिकत नाहीत, आंदोलनं करतात. काय प्रतिक्रिया आहे JNU-ची? हे शिकत नाहीत, आंदोलनं करतात. परंतु ते असं म्हणतात की आम्हाला या देशाला वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन केलं नाही तर हा देश वाचणार नाही, यासाठी शिकवलं जातं ना. आम्ही शिकतो कशासाठी? म्हणजे लोकांचं म्हणणं काय आहे, जे प्राध्यापक उभे होत नाही त्यांचं म्हणणं काय आहे, आमचं काम आहे शिकवण्याचं, त्याचा आम्ही पगार घेतो, बाकीच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. मग त्या विद्यापीठातून कसे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत? असेच विद्यार्थी तयार झाले पाहिजेत की ते शिकतील, डिग्री घेतील, नोकरी घेतील, नोकरी करतील, मुलंबाळं करतील, संसार करतील आणि आपल्या घरी सुरक्षित राहतील, आपल्या घरी सुरक्षित. आणि म्हणून 300 कोटी सरकारला जड झाले. आणि 300 कोटी सरकारला जड झाले, सरकारने हॉस्टेलच्या फीज वाढवल्या. सरकार म्हणतो विद्यार्थ्यांनी सर्व्हिस चार्जेस द्यावेत, म्हणजे हॉस्टेलसाठी जे नोकर असतील त्यांचा पगार विद्यार्थ्यांनी द्यावा, इलेक्ट्रिकचं बिल विद्यार्थ्यांनी द्यावं, सॅनिटेशनचा खर्च विद्यार्थ्यांनी करावा, पाण्याचं बिल खर्च, आणि त्याच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. काल सरकारने घोषणा केली, VC नाही, HRD च्या सेक्रेटरीने घोषणा केली की आम्ही फीवाढ मागे घेत आहोत, विद्यार्थ्यांना फक्त हॉस्टेल चार्जेस म्हणजे राहण्याचा खर्च जो काय असेल तो द्यावा लागेल. किती दिवस आंदोलनं झाली? डिसेंबर. म्हणजे केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फी वाढी विरुद्ध आंदोलन करावं लागतं, शर्मेची गोष्ट आहे की नाही या देशासाठी? केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फी वाढी विरुद्ध जर आंदोलन करावं लागत असेल आणि तरी हा देश विश्वगुरु होण्याचं स्वप्न पाहत असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे ना. तर लाजिरवाणी. इथे प्रश्न येतो एज्युकेशनच्या फिलॉसॉफीचा. बाबासाहेब म्हणतात शिका, तर असं शिक्षण बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं ज्याचा नमुना, ज्याचं सॅम्पल आमचे प्राध्यापक नागपूरमध्ये दाखवतात, ते शिक्षण बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं. कोणतं शिक्षण अभिप्रेत होतं बाबासाहेबांना? शिक्षणाची व्याख्या वेगळी वेगळी आहे. सुप्रीम कोर्टाने व्याख्या केली की एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड. शिक्षणाच्या व्याख्येचा प्रश्न येतो ना. एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड ही 2002 साली TMA प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाची व्याख्या आहे. बाबासाहेब म्हणतात, संविधान म्हणतं, ज्योतिबा फुले म्हणतात, ज्योतिबा फुलेंनी शाळा उघडली महिलांनी शिकावणं नोकरी करावं त्यासाठी का? नोकरी करू नये असं नाही म्हणत ज्योतिबा फुले. बाबासाहेबांनी कॉलेज उघडलं मुलांनी शिकावं, नोकऱ्या कराव्या, आपलं घरदार सांभाळावं आणि मिळेल तिथे भ्रष्टाचार करायची संधी मिळेल तिथे भ्रष्टाचार करावा. कधी कधी भ्रष्टाचाराविषयी फार बोललं जातं आणि मग एका जणानं म्हटलं की भ्रष्टाचाराविषयी बोलतात कोण? ज्यांना भ्रष्टाचार करायची संधी मिळत नाही ते. आता कसं करणार? आता कसं करणार? बोललं जातं ना असं, चूक आहे का? म्हणावं चूक आहे का म्हणून? तर म्हणजे हे विचाराचे प्रश्न आहेत. आणि मग बाबासाहेब म्हणतात एज्युकेशन इज नॉट फॉर प्रायव्हेट गुड, एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड ऑल्सो, बट बेसिकली एज्युकेशन इज फॉर पब्लिक गुड, आणि पब्लिक गुड इन्क्लूड्स प्रायव्हेट गुड ऑल्सो.
मग बाबासाहेब प्रायव्हेट ग्रुपच्या विरोधात आहेत का, ज्योतिबा फुले प्रायव्हेट ग्रुपच्या विरोधात होते का? आणि म्हणून मग इफ एज्युकेशन इज फॉर पब्लिक पब्लिक गुड असेल आणि दॅट इन्क्लूज प्रायव्हेट गुड असेल तर मग एज्युकेशन ही पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण ते पब्लिक गुड आहे आणि पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि म्हणून मग आम्ही मागणी करतो या एज्युकेशन पॉलिसीचा आम्ही विरोध करतो, कारण आम्ही मानतो की एज्युकेशन इज फॉर पब्लिक गुड आणि पब्लिक गुड असेल तर ही स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून आम्ही नवीन एज्युकेशन पॉलिसीचा विरोध करतो. परंतु सरकारला असं वाटतं की एज्युकेशन इज फॉर प्रायव्हेट गुड, म्हणून सरकार म्हणतं JNU मध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सुरू करा, JNU मध्ये मेडिसिन सुरू करा. मेडिसिन इंजिनिअरिंग शिकलेले लोक कधीही समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत नसतात, याला ह्युमन सायन्सेस पाहिजे. या काहीतरी टेक्निशियन्सनी समाज बदलल्याची उदाहरणं आहेत का? टेक्नोक्रॅट्सनी कधी समाजाचं परिवर्तन, बाबासाहेब टेक्नोक्रॅट्स होते का? होते का? सगळे ह्युमॅनिटीज आहे, लॉ, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स वगैरे वगैरे. तिथे विचाराची माणसं घडवली जातात. सरकारला असं वाटतं की JNU बंद झाला पाहिजे, कारण JNU हे सगळ्यात मोठी अडचण आहे एज्युकेशनच्या प्रायव्हेटायझेशनमध्ये. कोण शिकतं JNU मध्ये? किती लोकांना माहीत आहे? मला माहीत नाही. JNU च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून, JNU सगळ्यात टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहे बरं, भारतामधली सगळ्यात टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी, JNU च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून, मी वाचलं मला शॉक बसला. काय केलं, कशासाठी आंदोलन होतं 73 आसपास सुरुवातीच्या काळामध्ये? कशासाठी आंदोलन होतं की JNU मध्ये तळागाळातील मुलांना प्रवेश मिळावा यासाठी वंचित जे आहेत त्यांना भारित मानांकन दिलं गेलं. आज सेव्ह मेरिट सेव्ह नेशनची गोष्ट करणाऱ्यांनी मेरिट म्हणजे काय हे तर प्रस्थापित करावं पहिल्यांदा. व्हॉट इज मेरिट? मी तुम्हाला समजा प्रश्न विचारतो, मेरिट म्हणजे काय सांगा बरं, कोणीही सांगा, बोलू आपण थोडंसं जास्त वेळ लागेल, काय हरकत नाही. टेल मी व्हॉट इज मेरिट? आज मेरिटची संकल्पना काय? तुम्ही रोज तो शब्द विचारता ना मेरिट. माझा पोरगा मेरिटमध्ये आला पाहिजे असं प्रत्येक घरी सांगितलं जाते की नाही? म्हणजे काय आला पाहिजे? दुपारची मेरिट म्हणजे गुणवत्ता, डिक्शनरी शब्द झाला. व्यवहारात तो समजणार ज्याला सगळ्यात जास्त मार्क मिळतील तो मेरिट. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? ज्याला ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स मिळतील तो मेरिट. बाबासाहेबांना मॅट्रिकमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स होते, बाबासाहेब मेरिटचे नव्हते ना, होते का मेरिटोरियस? तुमच्या क्रायटेरियाने पहिलेच होते ना, एकच माणूस, मग त्याला मेरिट म्हणा की लास्ट म्हणा. एखाद्या परीक्षेला एकच पोरगा बसला, एखाद्या परीक्षेला एकच बसला आणि दुसरा कॉम्पिटिटरच नाही, मग त्याला मेरिट फर्स्ट म्हणा की मेरिट लास्ट म्हणा, काही फरक पडतो का? काही फरक पडतो का? मग बाबासाहेब मेरिट होते का? परंतु नंतर त्यांनी मेरिट सिद्ध केलं की नाही? मग त्यावेळी मेरिट का नव्हते, नंतर सिद्ध केलं, याची संगती कशी लावणार? जेव्हा SSC 10वा वर्ग पास झाले असतील, मॅट्रिक पास झाले, तेव्हा ते ऑर्डिनरी विद्यार्थी होते ना, सर्वसामान्य विद्यार्थी होते, होते की नव्हते? मग नंतर ते असामान्य झाले, हे नंतरची प्रगती आहे की तेव्हाही असामान्य होते, परंतु काही कारणास्तव परिस्थितीमुळे त्यांना आपलं मेरिट प्रस्थापित करता आलं नाही.
अंगणवाडीमध्ये जाणारा मुलगा जर अंगणवाडीच्या स्ट्रीममध्ये जाऊन आणि मराठी माध्यमातून शिकून जर 75% मार्क्स मिळवत असेल आणि 40-50 हजार रुपये फी देऊन कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा मुलगा 12वीला 90% मार्क्स मिळत असेल तर तुम्ही म्हणाल की 90%वाला मेरिट, कारण आजही म्हणता तुम्ही म्हणाल की नाही 90%वाला मेरिट, परंतु दोघाची तुलना करता येईल का? म्हणून जग म्हणतं, वर्ल्ड बँक म्हणते की मेरिटचा विचार करताना फक्त मार्क्स नाही, त्याच्या बापाचं शिक्षण, त्याची आर्थिक परिस्थिती, तो शिकणारा शाळा, त्या शाळेचं शैक्षणिक वातावरण, त्या शाळेमध्ये त्याला शिकवले जाणारा अभ्यासक्रम, घरी त्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा, या सर्वांचा विचार करून याला वेटेज देऊन जर तुम्ही मेरिट ठरवलं तर ते मेरिट आहे. लेवल प्लेइंग फील्ड, इक्वल अपॉर्च्युनिटी असेल तर मेरिट जज करा. इक्वल अपॉर्च्युनिटी नसेल, इक्वल अपॉर्च्युनिटी नसेल तर, पण आपण तर मान डोलवतो ना, आपण तर मान डोलवतो ना. आजही मेरिट सर्व मेरिटवाले काय म्हणतात, आम्हाला जास्त मार्क्स मिळाले, आम्हाला इक्वल संधी पाहिजे, आम्हाला पहिली संधी पाहिजे. परंतु तुला जास्त मार्क मिळाले तर तुझा बाप आणि मला कमी मार्क मिळाले तर माझा बाप, यांची तुलना करूया ना आपण आणि मग आपण मेरिट लिस्ट करू. जे एन यूच्या विद्यार्थ्यांनी जे वंचित आहेत त्यांना भारित मानांकन दिलं, वेटेज पर्सेंटेज दिलं. मग त्याच्यामध्ये कोण आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी, शेतमजूर, विधवा, या सगळ्यांची जेवढी वंचितता अधिक तेवढं त्याला भारित प्रतिनिधित्व आणि तेवढं त्याच्यासाठी प्रवेशाच्या संधी. आज जे एन यूमध्ये 40% विद्यार्थी या वंचितामधून येतात. कोणी केलं हे, तिथल्या विद्यार्थ्यांनी ही सोय केली आणि विद्यार्थ्यांनी ठरवलं की वंचितता कशी असेल आणि त्याच्या आधारावर आम्ही प्रवेश देऊ. आणि हे 40% विद्यार्थी जेव्हा येतात तेव्हा काय घेऊन जातात, तिथे आपली गरिबी घेऊन जातात, आपली भाषा संस्कृती सगळं घेऊन जातात. परंतु अडचण अशी आहे आजच्या सरकारची की ते बाबासाहेबही घेऊन जातात तिथे. आता साकेत म्हणून काय घेऊन गेला, साकेत म्हणून फक्त आपलं गरीब मायबापच घेऊन गेला का तिथे, हा बाबासाहेबही घेऊन गेला, हा ज्योतिबा फुलेही घेऊन जातो, हा बिरसा मुंडाही सोबत घेऊन जातो, हे सगळं घेऊन जातो. आणि मग तिथे गेल्यावर तो विचार करतो की बाबासाहेब, ज्योतिबा फुले, बिरसा मुंडा, माझी परिस्थिती, हा सगळा जेव्हा तो विचार करतो तेव्हा तिथे तो अधिक व्यवस्था विरोधी होतो. तिथे काय होतो, तो अधिक व्यवस्था विरोधी होतो. मग सरकार म्हणते की आमचाच पैसा, आम्हीच पैसा द्यावा आणि तुम्ही आमच्याच विरोधात उभं राहावं अशी संस्था आम्ही जिवंत ठेवायचं तुम्हाला म्हणायचं आहे का? आता हा प्रश्न आहे सरकार. पैसा कोणाचा, सरकारचा. सरकार काय म्हणते, माझाच पैसा घेणार आणि मलाच मुर्दाबाद म्हणणार अशी संस्था मी चालू द्यावी का? म्हणून जे एन यूचा विरोध आहे, म्हणून जे एन यूचा विरोध केला जातो आणि हा विरोध सुरू आहे, हा विरोध सुरू आहे. 2016 साली काय काय होतं विरोधाचं कारण, कन्याकुमारला का पकडलं गेलं, अफजल गुरुला फाशी द्यायचा निर्णय झालेला होता, त्यांनी अफजल गुरुला फाशी देऊ नका असं नाही म्हटलंच नाही, त्यांनी एवढंच म्हटलं की जगामध्ये फाशीची शिक्षा रद्द झालेली आहे, अमानवीय मानली जाते, आमच्या देशातही फाशीची शिक्षा रद्द करावी. प्रचार का झाला, अफजल गुरुची फाशी मात्र सांगितलेली आहे, हे देशद्रोही आहे, हा देशद्रोही आहे. देशद्रोहाचा कायदा, देशद्रोहाचा कायदा हा ब्रिटिशांच्या काळचा कायदा आहे. देशद्रोहाचा आरोप लोकमान्य टिळकावर होता, देशद्रोहाचा आरोप हा
गांधींवर होता. आज देशद्रोहाचा आरोप कन्हैया कुमारवर आहे. लक्षात येतं का मी काय सांगतो तुम्हाला? आज देशद्रोहाचा आरोप कन्हैया कुमारवर आहे. अडचण फक्त एवढीच आहे की त्यावेळी देशद्रोहाचा आरोप ब्रिटिश सरकारने लावला होता. आज देशद्रोहाचा आरोप आमचं सरकार आमच्यावर लावते ब्रिटिशांच्या कायद्याच्या आधारावर. ब्रिटिशांच्या कायद्याच्या आधारे आणि जेव्हा ते आंदोलन सुरू होतं तेव्हा त्या विद्यापीठामध्ये जवळपास एक महिनाभर प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक उपक्रम चालवला ज्याचं नाव होतं लर्न इन. त्या उपक्रमाचं नाव काय होतं? लर्न इन. वर्गात क्लासेस होत नव्हते. विद्यार्थी आणि प्राध्यापक बाहेर बसायचे, एका प्राध्यापकाला बोलवायचे आणि विषय होता राष्ट्रीयता म्हणजे काय. राष्ट्रीयता म्हणजे काय? मग आंबेडकरांची राष्ट्रीयता, गांधीची राष्ट्रीयता, टागोरची राष्ट्रीयता, सगळ्यांच्या राष्ट्रीयतेची चौकशी आणि तिथे जी भाषणं झाली ते पुस्तक आहे. याला म्हणतात आंदोलन. याला काय म्हणतात? तिथे जी भाषणं झाली त्याच्यावर हे पुस्तक आहे. आणि मग तिथून निर्माण काल परवा. आता पहा या सरकारचा विरोध, सरकारची नीती काय आहे. 1 तारखेला मी तुम्हाला सांगितलं की प्रक्रिया सुरू झाली नोंदणीची, कोणीतरी त्या नोंदणीचा विरोध केला कारण आंदोलन सुरू आहे आमचं आणि ते सरकार आपले विद्यापीठ आपलं नोंदणीचे प्रकार करत आहेत. 1, 2, 3 आंदोलनं झाली, सर्वर तोडलं गेलं, नोंदणीची प्रक्रिया बाधित झाली. त्या विरोधात तिथल्या व्हाईस चॅन्सलरने पोलीस कंप्लेंट केली. त्यानंतर 5 तारीख उजळली. 5 तारखेला बुरखाधारी लोकांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला, प्राध्यापकांवर हल्ला केला. त्याच्या विरोधात व्हाईस चॅन्सलरनी तक्रार दाखल केली नाही. कशाच्या विरोधात तक्रार दाखल केली? 1, 2, 3 जे झालं नोंदणीच्या विरोधात जे आंदोलन झालं त्याची तक्रार दाखल झाली. 5 तारखेला जे आक्रमण झालं त्याची तक्रार VC ने दाखल केली नाही. ज्यांच्यावर आंदोलन झालं, ज्यांच्यावर आक्रमण झालं त्यांनी तक्रार दाखल केली, पोलिसांनी त्याची चौकशीही करायचं टाळलं. घोषित काय केलं काल पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी? पोलिसांनी एवढंच सांगितलं की या आंदोलनामध्ये आम्हाला 9 लोक सापडले, त्याच्यामध्ये या संघटना आहेत, सगळ्या दुसऱ्या संघटना आहेत, परंतु अभाविपची 3 नावं 9 लोकांमध्ये असूनही अभाविपचं नाव घेतलं गेलं नाही. 5 तारखेची चौकशी अजून व्हायची आहे. 5 तारखेची चौकशी अजून व्हायची आहे आणि त्याच्या आधीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन वातावरण काय निर्माण केलं की या सगळ्या आंदोलनात जो काही हिंसाचार झाला त्या हिंसाचाराला लेफ्ट ऑर्गनायझेशनच जबाबदार आहेत. 5 तारखेचा अजून यायचंच आहे. ज्या दिवशी बाहेरच्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी अत्याचार केला किंवा हिंसाचार केला असं म्हटलं जातं ते अजून यायचं आहे आणि तरी घोषित केलं. आणि काल जावडेकर सांगतात आता उघड झालेलं आहे की हा हिंसाचार त्यांनी घडवून आणलेला आहे. अर्ध सत्य याला म्हणतात. असेलही सिद्ध होईल, केलाही असेल, असेलही, पण 5 तारीख ती व्हायची. 5 तारीख ती व्हायची. आणि मग हे जे सगळं सुरू आहे जे एन यूमध्ये जे सुरू आहे हे सुरू आहे लॉंग टर्म प्लॅन आहे. तो प्लॅन असा आहे की वैचारिक स्वतंत्रता या समाजातून नष्ट व्हावी. विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स या समाजात नको. सरकार अशा संस्था चालू देणार नाही, सरकार अशा संस्थांना प्रश्रय देणार नाही. एकीकडे सरकार JNU सारख्या संस्था बंद करण्याकरता तयारी करत आहे, त्याचवेळी दुसरीकडे तिथले विद्यार्थी, तिथले प्राध्यापक, 150 प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत उभे आहेत, बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत. आणि शेवटी
काल मग घोषित झालं की आम्ही फी वाढ मागे घेत आहोत, आंदोलन काय करायचं ठरेल, त्यांची मागणी अशी आहे की हा VC आम्हाला नको आहे, हा VC आम्हाला नको आहे जो आमच्याशी बोलायलाही तयार नाही. सेक्रेटरी म्हणतो डिपार्टमेंटचा की VC ने संवाद साधावा, मुरली मनोहर जोशी म्हणतात की VC नालायक आहे, याला विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येत नाही, याला काढून टाका. हे सगळं होत असताना JNU चे विद्यार्थी आज आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अशा आम्हाला पाहिजे, म्हणून JNU प्रतीक आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. याचं JNU सारख्या संस्था या देशात जिवंत राहिल्या पाहिजेत, ज्यामध्ये 40% तळागाळातील लोक शिकू शकतात. फी वाढ झाली, विद्यार्थ्यांचं म्हणणं सिम्पल होतं ना, जेवढी फी वाढवली आता त्या ठिकाणी गरीबाची मोठी अडचणच आहे ना. जर वर्षाचं उत्पन्नच कुटुंबाचं 75,000 रुपये आहे आणि फी 80,000 झाली, भराव करून फी 80,000 असेल तर भरावी कुठून फी? ते म्हणतात की आमच्या मायबापाचं उत्पन्नच नाही, म्हणजे आम्ही शिकूच नाही ना. फी वाढ कोणासाठी होती मग? फी वाढ त्यांच्यासाठी होती की जो वर्ग उद्या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहू इच्छितो तो वर्ग या ठिकाणी येऊ नये, याकरता ती फी वाढ करण्यात आलेली होती. JNU हे मुक्त विचाराचं विद्यापीठ आहे, म्हणून JNU मधून एकीकडे सीताराम येचुरीसारखा माणूस निर्माण होतो तर दुसरीकडे निर्मला सीतारामन सारखीही निर्माण होतात. याला म्हणतात मुक्त विचाराचं विद्यापीठ. एका विशिष्ट विचारसरणीचं नाही आहे, एक विशिष्ट विचारसरणी नाही. एकीकडे सीताराम येचुरी आहे तर दुसरीकडे निर्मला सीतारामनही तीच प्रॉडक्ट आहे. अभिजित बॅनर्जी तिथला प्रॉडक्ट आहे, त्याला तसा अभिमान वाटतो. आता अभिजित बॅनर्जीला तुम्ही लेफ्टचं लेबल लावाल तर कसं होईल? या सरकारने अभिजित बॅनर्जीला लेफ्टचं लेबल लावलेलं आहे. पियुष गोयलने त्याला म्हटलं की काय त्याचा सत्कार करायचा, तो माणूस काय सत्कार करायचा, त्याचा अपराध एवढाच की त्याने 2019 निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस पार्टीला मिनिमम बेसिक इन्कमची संकल्पना दिली की या देशात मिनिमम बेसिक इन्कम राबवलं जाऊ शकते, एवढंच त्याचा दोष. आणि त्याकरता त्याला लेबल लावलं गेलं की हा लेफ्टवाला आहे, काँग्रेसबरोबर जुळलेला आहे, लोकांनी याला निवडणुकीत नाकारलं, आम्हाला काय घेणं देणं त्याच्या नोबेल प्राईज. जो देश किंवा जी फिलॉसॉफी असं म्हणते हार्वर्डपेक्षा हार्डवर्क महत्त्वाचं आहे अशी जी फिलॉसॉफी म्हणते त्या फिलॉसॉफीला JNU नको आहे. मग JNU ची लढाई कोणा विरोधात आहे? हार्वर्डच्या विरोधात? हार्डवर्डच्या विरोधात. JNU ची लढाई जी आहे ही हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरोधात आहे. आज मोठे संघर्ष सुरू आहे, राष्ट्रीयवादाचा संघर्ष, राष्ट्रीयवादाची व्याख्या बदलण्याचे संघर्ष. काल याचं भाषण आहे, काल याने प्रश्न उपस्थित केला मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणतो कमलनाथ एक तर दाखवा तुमचा बापदादा, दाखवा की जो स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होता, आणि तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवणार, तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवणार, एक तर दाखवा. नाही आहेत, म्हणून इतिहास बदलला जातो, म्हणून इतिहास बदलला जातो. नाही आहेत म्हणून गांधी जवळ केला जातो, नाही आहेत म्हणून आंबेडकर जवळ केला जातो, नाही आहेत म्हणून आंबेडकर त्यांच्याजवळ नाहीच आहेत ना, त्यांच्याजवळ नाहीच आहेत, नाही आहेत म्हणून. परंतु असंही म्हणतात त्या JNU चे विद्यार्थी, हे प्राध्यापक म्हणतात की RSS ने आंबेडकरांना पचवण्याचा किती प्रयत्न केला तरी आंबेडकर त्यांचं पोट फाडून निघणार आहेत, आंबेडकरांचा विचार RSS कधीही पचवू शकत नाही. मग JNU आपण वाचवलं पाहिजे की नाही? JNU आपण कशासाठी वाचवलं पाहिजे? कारण आपल्याला संविधान वाचवायचं आहे. JNU आपण कशासाठी वाचवलं पाहिजे? कारण आपल्याला लोकशाही वाचवायची. JNU आपण कशासाठी वाचवलं पाहिजे? कारण आपल्याला बाबासाहेबांची सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल लिबरल फिलॉसॉफी जिवंत ठेवायची आहे. सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल लिबरल फिलॉसॉफी जिवंत ठेवायची. JNU च्या आंदोलनाकडे फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून पाहिलं जाऊ नये. JNU च्या आंदोलनाकडे हे
दोन फिलॉसॉफी मधला संघर्ष आहे या दृष्टीने पाहिलं पाहिजे. 300 कोटी हा प्रश्न नाही, प्रश्न विचारधारेचा आहे. आणि मग ही विचारधारा जिवंत ठेवायची असेल, हा संघर्ष जिवंत ठेवायचा असेल, तर आपण अधिक भारतीय झालं पाहिजे. अधिक भारतीय होऊन अशा राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे, आपण सहभाग दिला पाहिजे. धन्यवाद.